हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि रोहित शर्माने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीमध्ये, आणि आपला जो स्क्वॉड सिलेक्ट केला आहे 15 मेंबर स्क्वॉड आणि 4 रिझर्व्ह, जो भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि USAमध्ये जूनच्या पहिल्या हप्त्यापासून T20 वर्ल्ड कप होणार आहे त्याच्यासाठी. आणि माझ्या मते मी ओवरऑल ॲनालिसिस केलं तर खूप चांगला स्क्वॉड आपण सिलेक्ट केलेला आहे, आणि या स्क्वॉडमध्ये टॅलेंट आणि पोटेन्शियल आहे वर्ल्ड कप जिंकायचं, जे आपलं आय थिंक प्रत्येक स्क्वॉडमध्ये असतं. फक्त आपण सेमीफायनल किंवा फायनलच्या वेळेला काही ना काही कारणावस्तव आपण हरून जातो, बट दिस इज द टीम दॅट कॅन, म्हणजे जो आपला ड्राऊट आहे 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीपासून 11 वर्ष झाले आता आपण ICC टॉर्नामेंट जिंकलेली नाही आहे, तो संपवू शकते. आणि खूप बॅलन्स स्क्वॉड आहे आणि स्पिनर्सची याच्यामध्ये जास्त भर दिलेला आहे, कारण बरोबर आहे जसं की तुम्हाला माहीत असेल की हिस्टॉरिकली वेस्ट इंडिजमध्ये जे पिचेस असतात ते स्लो असतात, लो असतात, स्पिनर्सला एड करतात. आणि USAमध्ये पण आत्तापर्यंत जेवढा पण मॅचेस झालेल्या आहे थोडेसे ट्रॅक्स तिथे स्लगिशच असतात, काय काय तुम्हाला फ्लॅट ट्रॅक्स मिळतील नो डाऊट, बट त्या अनुषंगाने आपण टीमचं सिलेक्शन केलेलं आहे. रोहित शर्मा कॅप्टन, नो डाऊट अबाउट इट. यशस्वी जयस्वाल जो मागच्या ऑक्टोबरपासून T20 सिरीज जी वर्ल्ड कपनंतर नोव्हेंबरमधनं लगेच नंतर झाली होती त्याच्यामध्ये तो T20मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतो आहे टीम इंडियासाठी. विराट कोहली ऑफकोर्स, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध कमबॅक केला होता आणि IPLमध्ये तर फार आग लावून टाकली आहे विराट कोहलीने. आणि सूर्यकुमार यादव आय थिंक इज द बेस्ट T20 बॅट्समन इन द वर्ल्ड, तो तर असायलाच हवा. दोन विकेट किपिंग ऑप्शन्स आपण चूज केला आहे, ऋषभ पंत ॲज वेल ॲज संजू सॅमसन. काही अटकले होते की ते दिनेश कार्तिकला परत सिलेक्ट करतील का, बट आय थिंक सिलेक्टर्सनी चांगलं केलं, कारण दिनेश कार्तिकचा फॉर्म वर्ल्ड क्लास आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण खूप छान आहे पास्टमध्ये. बट संजू सॅमसन आय थिंक इज द फ्युचर, आणि राजस्थान रॉयल्ससाठी त्यांनी खूप टॅक्टिकली मस्त कॅप्टन्सी केलेली आहे, त्यांनी त्याचा गेम पण वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलेला आहे. त्याचं स्ट्राईक रेट 160 या सीझनमध्ये 350 त्यांनी जास्त धावा पण स्कोर केलेल्या आहे. आणि ऋषभ पंतचा ड्रॅमॅटिक कमबॅक झालेला आहे, बट इट वॉज एक्सपेक्टेड. डेली कॅपिटलसाठी त्यांनी खूप चांगली काय म्हणतात त्याला की फलंदाजी केली आहे, कॅप्टन्सी पण त्याची टॅक्टिकल बऱ्यापैकी राहिलेली आहे. सो वेलकम बॅक ऋषभ पंत. हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे आपले 4 ऑलराऊंडर्स असणार आहे. हार्दिक पांड्याला व्हाईस कॅप्टन म्हणून पण सिलेक्ट केलेलं आहे, जसं की तुम्हाला माहीत असेल की ही IPL हार्दिक पांड्यासाठी एवढी चांगली जात नाही आहे, ना ड्रेसिंग रूमची त्याला जास्त साथ लाभत आहे. आय थिंक थोडेसे रुमर्स आहे रेझिस्टन्स आहे त्याच्या कॅप्टन्सीला, आणि त्याचा स्वतःचा फॉर्म पण काही एवढा खास नाही आहे. बट इन द पास्ट हार्दिक पांड्याने आपल्याला पुष्कळ वेळेला वाचवलेला आहे टीम इंडियासाठी खेळताना, त्याचा परफॉर्मन्स एक वेगळ्याच लेवलला जातो. सो फक्त एक इनिंग्स आणि त्याचा फॉर्म परत येऊ शकतो, सिलेक्टर्सनी परत त्याच्यामध्ये फेथ रिपोज केला आहे. शिवम दुबे एक्सलंट खेळतो आहे अफगाणिस्तान सिरीजपासनं, IPLमध्ये पण त्यांनी वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स कंटिन्यूअसली देतो आहे, सो तो 15मध्ये तो सिलेक्ट होणारच होता. रवींद्र जडेजा वर्ल्ड बेस्ट फिल्डर इन द वर्ल्ड, खूप चांगली बॉलिंग पण करतो आणि बॅटिंग पण त्यांनी लिप्स अँड बाउंड्सनी T20 फॉर्मॅटमध्ये इम्प्रूव्ह केली आहे. CSKसाठी पुष्कळ वेळेला मॅच विनिंग इनिंग्स पण खेळलेला आहे, सो ही इज दी ऑटोमॅटिक चॉईस. अक्षर पटेलने पण खूप छान या सीझनमध्ये बॅटिंग केली आहे, त्याला प्रमोशन मिळालं आहे डेली कॅपिटल्सकडनं टीम मॅनेजमेंटने, आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. आणि वेस्ट इंडिजसारख्याच लगेच ट्रॅकवर तो खूप चांगला आहे, एक ऑलराऊंड ऑप्शन पण असू शकतो. कुलच्याचं पुनरागमन झालं आहे, कुलदीप यादव तर टीम इंडियाचा प्रीमियर स्पिनर आहे 1 वर्षापासून, तो तर आहेच, त्याच्याकडनं पण पुष्कळ अपेक्षा असतील. बट युजवेंद्र चहलने आय थिंक दीड वर्षानंतर टीम इंडियामध्ये कमबॅक केलेला आहे, त्यांनी या IPLमध्ये सुरेख आणि उत्कृष्ट बॉलिंग केली आहे, मिडल ओव्हर्समध्ये त्यांनी रन रेट कंट्रोल केला आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल युजवेंद्र चहलच्या करिअरची सुरुवात RCB सारख्या, म्हणजे ज्याला म्हणता इंग्लिशमध्ये ग्रेवयार्ड ऑफ बॉलर्स, फ्लॅट ट्रॅक, ग्राउंड पण एकदम साईज त्याची छोटी असते, तरी तो जिगरा दाखवून त्याने त्याचं नाव कमावलं. RCB साठी प्रीमियर स्पिनर होता. आता मी त्यावेळेला पण म्हटलं होतं की हा RCBचा लॉस आहे की युजवेंद्र चहलला त्यांनी रिलीज केलं, पण मागचा आता हे 3रा सीझन आहे त्याच्या राजस्थान रॉयल्ससाठी, खूप चांगल्या पद्धतीने तो बॉलिंग करतो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेथ बॉलिंग पण त्यांनी त्याची डेव्हलप केलेली आहे, जे त्याच्या व्हेरिएशन्सला एक ॲडेड डायमेन्शन देतो. सो होपफुली तुम्हाला कुलच्या या वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळेल, आणि हे पहिल्यांदा असं होतं 2019
2019 नंतर जो 50 ओव्हर वर्ल्ड कप झाला होता, 5 वर्षानंतर कुलच्या ICC टुर्नामेंटमध्ये टीम इंडियासाठी एकत्र खेळतील. अर्शदीप सिंगचं सिलेक्शन केलं आहे, नो डाऊट त्यांनी पण पास्ट 1.5-2 इयर्ससाठी टीम इंडियासाठी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे T20 फॉर्मॅटमध्ये. जसप्रीत बुमराह द बेस्ट व्हाईट बॉल बॉलर वी एव्हर हॅव, त्या गोष्टीची तर ओव्हरऑल ॲनालिसिस करायची गरजच नाही, दॅट वॉज अ गिव्हन. आणि मोहम्मद सिराजला पण सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला आता हे कन्सिडर करावं लागेल की त्याला IPL त्याची काय मनासारखी गेलेली नाही आहे. त्याने जे त्याचे लॉफ्टी स्टँडर्ड्स मागच्या वर्षी सेट केले त्या अनुषंगाने तर तो खूप बकवासच बॉलिंग करतो आहे, हाच शब्द आहे. मी थोडा स्ट्रिक शब्द वापरतो पण जे आहे ते आहे, माझं ॲनालिसिस असंच असतं. सो लवकरात लवकर त्याच्यासाठी पण आणि टीम इंडियासाठी पण त्याला सूर गवसायची गरज आहे. रिझर्व्स 4 प्लेअर आहेत, शुभमन गिल आहे, रिंकू सिंग आहे, खलील अहमद आहे आणि आवेश खान आहे. रिंकू सिंगचं खूप जणांना थोडंसं हे वाटलं आणि अजित आगरकरनी ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, दॅट इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट कॉल. रिंकू सिंगनी इंडियासाठी पुष्कळ मॅचेस फिनिश पण केला आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध म्हणा का साऊथ आफ्रिका विरुद्ध म्हणा, अफगाणिस्तान विरुद्ध पण त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. सो इट वॉज एक्सपेक्टेड दॅट तो 15 असेल. बट त्यांनी सांगितलं की अजित आगरकरनी शिवम दुबेची ऑलराऊंड ज्या कॅपेबिलिटीज आहे आणि त्याची जी स्लोअर वन बॉलिंग कटस टाकायची पद्धत आहे ती वेस्ट इंडिज आणि USA पिचेसमध्ये हँडी येईल म्हणून अनफॉर्च्युनेटली रिंकू सिंगला त्या ॲस्पेक्टमुळे 15 स्थान मिळालं नाही. सो त्यांनी डिस्करेज व्हायची गरज नाही आहे, त्याला पुष्कळ पुढे ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. सो ऑल इन ऑल जसं मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं, खूप बॅलेन्स स्क्वॉड आहे, चांगला स्क्वॉड आहे आणि होपफुली दिस स्क्वॉड टेक्स अस टू द ग्लोरी. सो तुम्हाला माझे या स्क्वॉडचे ॲनालिसिस कसे वाटले हे जरूर न चुकता खाली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन एव्हरीवन, बाय.